संपन्न झाला। जे हनुमान डायघर टीम ने तब्बल 81 धावसंख्येचं लक्ष्य ठेवलं, चेस करता आलं नाही भरत स्मृती गावदेवी बेतवडे ब संघाला आणि जिंकला तो जे हनुमान डायघर हा संघ। आणि आता दोन विनर्सच्या दरम्यान अर्थातच उपांत्यपूर्व फेरीची लढत, क्वार्टर फायनलची लढत तुम्हाला पाहायला मिळते। कालच्या दिवसामध्ये स्वर्गीय शिवाजीदादा शेलार खंबालपाडा संघ मात्र फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला आहे। आणि आजच्या दिवसातील पहिले चार संघ आणि त्यामधील हे दोन संघ, कियान इलेव्हन मोठी देसाई विरोधात जे हनुमान डायघर, टॉस जिंकला डायघर टीमने आणि कर्णधाराने सपशेल आपलं टॉसच्या वेळी बाईटमध्ये कुणालजी दाते सरांना सांगितलं की गोलंदाजी करत असताना बऱ्याचदा आम्ही सामने गमावलेत, आम्ही आता फलंदाजीवरती लक्ष देतो आहे। अगदी ठोस निर्णय त्याचा फलंदाजी करण्याचा, आणि स्वतः कॅप्टन लीड करण्यासाठी मैदानावरती दाखल झाला शिवाजी आणि त्याच्या साथीला येतो, मात्र पंकज गोलंदाजीसाठी येतो आहे। संदेश मागच्या मॅचचा हिरो, पहिलाच बॉल ओवर पिच होता, कव्हर्स मधून काढला, व्हॉट अ शॉट, पहिल्याच बॉल वरती कॅप्टन बेधडकपणे खेचतोय चौकार। ते मात्र निश्चितच कॅप्टनचे शिवाजीचे, पहिल्याच बॉल वरती कार्पेटच्या सहाय्याने एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढला चौकार, कमालीचा फटका होता। चार धावा, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, लेन थोडी मागे खेचली, गोलंदाज संदेशने केले इथे कमबॅक। खेळपट्टीचा पुरेपूर वापर करत असताना हार्ड लेंथला बॉल टाकला, बाउन्स देखील मिळतोय। मागच्या मॅच मध्ये सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना खेळत असताना कियान इलेव्हन मोठी देसाई टीम कडून संदेशने टाकलेले बाउन्सर पाहण्यालायक होते, काही फटके पाहण्यालायक असतात तर त्याचबरोबरीने काही चेंडू देखील सर्वांना प्रभावित करून जातात। इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, आणखी किते डॉट बॉल, पहिल्या बॉल वरती चौकार, त्यानंतर दोन निर्धाव चेंडू। चेक, आकाश मुंडे यांचे ते आगमन झालेलं आहे, मोठी देसाई या संघाचे ते संघ मालक आहेत, पुरस्कर्ते आहेत। कियान इलेव्हन मोठी देसाई या नावाने त्यांचा संघ मैदानामध्ये उतरलाय। आकाशजी मुंडे आपलं सहर्ष स्वागत, धन्यवाद। पुढून मारण्याचा प्रयत्न, बॅट वरती चेंडू लागला, त्यानंतर पायावरती आदळतोय, निश्चितच फॉलो थ्रू मध्ये पुढे गेला गोलंदाज, अडवण्याचा प्रयत्न झाला तत्पूर्वी एक धाव। मागच्या मॅच मध्ये देखील कमालीची सुरुवात राहिली होती शंतनू आणि पंकज कडून, शंतनूला दुखापत आहे, झेल घेत असताना लॉंगॉनला त्याच्या हाताला दुखापत झाली। एकेरी धाव, स्कोर 5, चार षटकांचा सामना। यानंतर शिरडोन विरोधात गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी या दोन संघादरम्यान लढत असेल। दोन्ही कर्णधारांना सूचित करतोय की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत। 5 धावा, पॉवर प्लेचं पहिलं षटक, संदेश लोअर फुल टॉस, बॉल ऑन साइडला, मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध फटका, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, फेक होईल तत्पूर्वी दोन धावा इथे कंप्लीट केल्या, चांगली रनिंग दोन्ही बॅटर मध्ये। दोन ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधात आहेत, एक एक संघाला त्यांनी पराभूत केलंय। धावफलक येथे मात्र 7, पहिल्याच बॉल वरती शिवाजीच्या बॅट मधून चौकार आला होता। फिल्डिंगचा सेटअप, 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एकच पॉवर प्लेचं षटक, एक मिड विकेटला आणि दुसरा वाडीश लॉंग ऑनला। इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, लॅप शॉट पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय फाईन लेगला, परंतु शेवटी चेंडू अडवण्यामध्ये त्याला यश मिळालंय, चांगली फिल्डिंग। तत्पूर्वी 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या, शेवटच्या चेंडूवरती आल्या 3 धावा आणि पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या बिनबाद 10 सुरुवात केली जे हनुमान डायघर टीमने। पहिला सामना इथे रंगतोय, खर तर उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना, एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात, काल 8 आणि आज एकूण 8 संघ खेळत आहेत।
आजच्या दिवसामध्ये पुढचे जे चार संघ आहेत, शिरडोन, गावदेवी क्रिकेट क्लब, खारडी, लास्ट मॅच असणारे म्हातारडी विरोधात दिवा, एका ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 10, पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरचा हा सामना आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येतोय प्रतीक पाटील, या टीमचा एक प्रमुख ऑलराऊंडर जो सलामीला देखील येतो आणि आता दुसरं षटक टाकतोय. समोर पंकज खोदून काढला हा चेंडू, समोर खेचण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर आहे अजय, पोचतोय, फेक होईल, शिवाजी तिथे मात्र पोचलाय. चांगली रनिंग, चांगली रनिंग. मागच्या मॅच मध्ये देखील जेव्हा पंकज आणि शंतनूने आक्रमण केलं होतं, आक्रमणासमवेत शेवटच्या षटकात जेव्हा मोठे फटके थांबले तेव्हा त्यांनी धावाही घेतल्या, डबल ट्रिपल. आकाश मुंडे आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, बाटची कडा मागे, शॉर्ट फाईन लगला, घेतलं इथे विकेट गोलंदाज प्रतीक पाटीलने आणि प्रतीक पाटीलच्या विकेट हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक जर का संपादित केली तर पारितोषिक असेल जे पुरस्कर्ते मोठी देसाई टीमचे 3000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल आणि हे पारितोषिक सर्व गोलंदाजांसाठी असेल. फलंदाज बाद झाला तो मात्र पंकज फिट आहे की नाही हा देखील एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे, परंतु आपल्या संघासाठी आज खेळतोय ही खूप मोठी गोष्ट आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील बेधडक फलंदाजी त्याने केली. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय तो नितेश, अद्यापही शंतनू बॅटिंग साठी आलेला नाहीये. शंतनूच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये तब्बल 41 धावा आल्या होत्या. ओर पिच बॉल समोर खेचलाय लॉन्ग ऑन च्या दिशेने आणि बॉल जाईल वन बाउंस, सीमारेषा पार, चौकार. फलंदाजांना सूचित केलंय आज विकेट गेल्या तरी चालतील परंतु आक्रमण करायचं. आडव्या बाटने बॉल भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेने आणि बॉल चाललाय समोरच्या अगदी वटवृक्षावरती, षटकार. कर किती लागले तरी चालतील परंतु आपला गाडीचा स्पीड कमी करायचा नाही, हा जो इरादा शिवाजी कॅप्टनने सांगितलाय त्याच इराद्यानिशी फलंदाजी सध्या चालू आहे जय हनुमान डायगर टीमची. धावफलक आहे ते 22, प्रतीकच्या विरोधात आक्रमण. पहिल्या दोन चेंडूंचा आपण विचार केला तर एक विकेट होती त्यामध्ये प्रतीकने घेतली होती, फलंदाज पंकजला बाद केलं, परंतु इथे नितेशने आल्यापासून आक्रमण केलंय. फुलटॉस बॉल, संधी इथे गमावले, विकेट कीपर बीट झालाय आणि निश्चितच चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला, सीमारेषा पार, बाईच्या स्वरूपात पंच इशारा करतात, हा येतोय चौकार. फटकेबाजी आणि त्यानंतर मात्र इथे विकेट कीपर बीट झाला, चौकार आलाय. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर आहे मयूर, फेक होते तत्पूर्वी, दोन धावा इथे सहजरित्या मात्र कंप्लीट करण्यात येत आहेत. क्रीडांगणाची परिसीमेचा फायदा पुरेपूर वापरलाय तो या दोनही फलंदाजांनी. दोन ओव्हरचा खेळ समाप्त आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे जनमान डायगर संघाचा 1-28.
रूप स्वर्गीय निकेश मुंडे प्रतिष्ठान ओम साई क्रिकेट संघ आगासन आयोजित आगासन चषक 2023 सरत्या वर्षाला आपण इथे निरोप देतोय 2023 ला आणि प्रेम देवकर जो या संघाचा प्रमुख खेळाडू आज या ग्रामीण संघातून खेळत नाहीये तो सध्या भारतीय संघाचा अंडर 19 ला मात्र प्रतिनिधित्व करतोय यापेक्षा आणखी काय हवं आयोजकांचं विशेष कौतुक म्हणूनच मगाशी कुणाल सरांनी देखील उल्लेख केला की या विभागाचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम अध्यक्ष साहेबांनी केलंय अर्थातच विनोदजी रतन पाटील साहेबांनी केलेलं आहे आणि त्यातीलच आहे एक अनमोल हिरा प्रेम देवकर आणि इथे मागे खेळण्याचा प्रयत्न होता शिवाजीचा तो झालाय जीवाशी आणि फलंदाज बाद होतोय तो शिवाजी शॉर्ट टर्म क्रिकेट मध्ये मोमेंटम फार महत्त्वाचा असतो आणि तो मोमेंटम जो क्रिएट केलाय सध्या नितेश या बॅटरने तो पुढे चालू ठेवणं फार गरजेचं आहे नवीन बॅटर प्रेम आलाय मैदानावर सागरने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली होती आणि ते बॅटचे कडा घेतले आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबणार नाही गती देखील आहे गोलंदाजाकडे आणि त्याचाच फायदा इथे मिळालाय फलंदाजाला चौकार फ्लाय स्लिपला इथे चेंडू हवे झेल घेतला जातो आणि फलंदाज बाद होईल तो प्रेम देसाईचे आहेत जावई कोपरुलीचे आहेत त्यांच्या वतीने शुभेच्छा येत आहेत टायगरसाठी शुभेच्छा येत आहेत धन्यवाद टायगर रिटर्न टू क्रीज शेवटी शंतनू मैदानावरती उतरलाच गरज आहे सध्या टायगर टीमला तिसऱ्या षटकात सागर चांगली गोलंदाजी करतोय धावसंख्या आतापर्यंत टायगर टीमची 32 क्लीन बोर्ड आल्या पावली माघारी परतावं लागेल ते शंतनूला जबरदस्त गोलंदाजी चालू आहे सागर कडून जेव्हा धावा थांबतात तेव्हा विकेट येतात आणि जेव्हा विकेट येते तेव्हा धावा थांबतात हे एकमेकांशी पूरक असलेल्या गोष्टी आहेत
या ओवर मध्ये धावा थांबायला सुरुवात झाली, विकेट आल्या, विकेट आल्या त्याचबरोबर धावा देखील थांबल्या, दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक चालत असतात. म्हणून फलंदाजांनी स्कोर कार्ड स्टिकी ठेवणं हे फार महत्वाचं आहे. स्कोर 32 आहे. नवीन बॅटर मनोज मैदानावरती आलाय. सागर गोलंदाजी करतोय. हा बाउन्सर होता, पोल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही, मिडविकेटच्या दिशेनं क्षेत्रक्षक करतोय, फेक होईल जितेश पर्यंत, तत्पूर्वी फलंदाज तिथे पोहोचलाय, बॅकअप आहे मागे. दोन धावा इथे घेतल्या जात आहेत, दुहेरी धावा संख्येने स्कोर. जयनमान डायगर टीम जाऊन पोहोचले कियान इलेव्हन मोठी देसाई संघाच्या विरोधात 34-34. धावा संख्येला आकार द्यावा लागेल. दोन ओव्हर मध्ये चांगली धावा संख्या होती डायगर टीमची. तिसऱ्या षटकात सागर आला, त्याने विकेट घेतल्या आणि अगदी नितेशला आपण पाहिलं तर 4 चेंडू 12 वरती तो खेळतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा आहे. 34-4 तिसरं षटक सागर. बराच काळ चेंडू हवेत आहे, मिस टाइम स्ट्रोक, मिड विकेटला झेल मात्र घेतला जातोय फलंदाज बाद मनोज. समाप्त झालाय. जयनमान डायगर टीमची धाव संख्या आहे 34 आणि विकेट गेल्या आतापर्यंत 5. नेक्स्ट मॅच श्रीडोन विरोधात गावदेवी क्रिकेट क्लब खारडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यावं जिथे टॉस करण्यात येईल इनिंग ब्रेकमध्ये. विकेट्स खूप मॅटर करतात, कारण कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम सांगतो की जेव्हा सामना बरोबरी सुटेल त्यावेळी विकेट आणि विकेट समान असतील तर मात्र निश्चितच टॉस. स्वर्गीय निकेश मुंडे प्रतिष्ठान, शांतिरत्न ग्रुप, आगासन चषकामध्ये एक पारितोषिक आणखी एक जोडलं जात आहे, ते अर्थातच एमर्जिंग प्लेयर. आणि आदरणीय दिनेश शेठ बंडू सोरखादे ट्रॉफी शॉप अँड स्पोर्ट्स यांच्या वतीने ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आडव्या बॅटने नितेशला स्ट्राईक हवी होती, ती स्ट्राईक मिळाली. शेवटच्या षटकातील पहिल्याच बॉलवरती त्याने हल्ला चढवलाय, अजयच्या विरोधात ठोकलाय ते षटकार. पाण्यातून मासा बाहेर काढावा तसा तडफडत होता नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि पहिल्याच बॉल वरती आपल्या संपूर्ण ताकद दिशी हा षटकार मारला तो नितेशने. लोअर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा खेचला मिडविकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, अजयचं प्रत्युत्तर माघारी परतलाय नितेश. धाव संख्या आहे ती 40-40. लेग ब्रेक इथे टाकलाय, मागे फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय, विकेट किपर बीट झाला आणि इथे बॅटरही अगोदर बीट झाला होता. बाईच्या स्वरूपात एक धाव. हा चमत्कारिक बॉलर आहे, त्याचा रनअप वेगळा आहे. कधी कधी असं वाटतं की हा गोलंदाज पहिल्यांदा एखादा बॅटर फेस करत असेल ना, त्याला असं वाटेल त्याचा रनअप पाहून की हा लेफ्टी बॉलर आहे, परंतु राईटी बॉलर आहे. कधी आतमध्ये तर कधी बाहेर चेंडू वळवण्याचं काम करतो. हा पुन्हा एकदा लेग ब्रेक, टप्पा पडला आणि बाहेर काढलाय हा चेंडू. कम्मालीची गोलंदाजी, पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं जरूर नितेशने, परंतु त्यानंतर अजयने ते कमबॅक केलं. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा, त्याचा रनअप वेगळा, टप्पा पडला आणि बाहेर चेंडू निघाला विकेट किपरच्या हातामध्ये.
चांगली गोलंदाजी अजय कडून, अजय मडवी एक चांगला ऑलराउंडर या टीमचा, 41 धावा। लोअर फुल टॉस बॉल, अनोख्या स्टाईलने बॉल स्वीप केलाय, काय क्षेत्ररक्षण केलंय तिथे, जणू काय सुमितने झडप घेतली या चेंडूवरती। दोन धावा इथे जरूर वाचवल्यात आपल्या टीमसाठी। धावा फार वाचवणे फार गरजेचं आहे, जेवढ्या धावा तुम्ही वाचवता तेवढ्या धावा तुम्ही तुमच्या बॅटिंग स्कोर कार्ड मध्ये ऍड करता। दोन धावा, स्कोर डाउन पोहोचलाय 43 वर 43, शेवटचा चेंडू या षटकातील 43 धावा। येईल का एखादा मोठा फटका सुधाकरच्या बॅट मधून, फटका इथे फसलाय मिड ऑफचा प्लेयर, शुभम आहे झेल सोडतोय, साधा सोपा झेल इथे मात्र सुटलाय। दोन धावा, तिसरीचा प्रयत्न साथीदार इथे थांबवतोय, कारण विकेट मॅटर करतात हे सर्वांना ठाऊक आहे। साधा सोपा झेल शेवटच्या चेंडूवरती सुटला, तिथे दोन धावा आल्या, चार ओव्हरचा खेळ झालाय समाप्त। जय हनुमान डायगर संघाने धावसंख्या उभारल्यात 45, 46 धावांचा पाठलाग करायचे कियान इलेव्हन मोठी देसाई टीमला, 4 षटक 46 धावांचं टार्गेट सेट करण्यात आले। राजू पाटील आला ना। नाणं तुम्हाला दाखवतो, स्वर्गीय निकेश मुंडे प्रतिष्ठान आगासन आणि दुसऱ्या बाजूला शांतिरत्न ग्रुप, हा तुम्हाला कॉल करायचा आहे। शांतिरत्न ग्रुप हा कॉल होता आणि यस, शांतिरत्न ग्रुपच आलेला आहे। टॉस आई गावदेवी खार्डी संघाचे कॅप्टन सुरेश फौजदार, तुम्ही जिंकलाय, शिरडोनच्या विरुद्ध खेळायचंय, 5 ओव्हरची मॅच आहे, टॉस जिंकल्या काय घ्याल? बॅटिंग घेणार। याही सामन्यामध्ये डायगर टीमने देखील हाच निर्णय घेतलाय, तुम्ही देखील बॅटिंग इथे घेण्याचा निर्णय घेतलाय। हा हंगाम आतापर्यंत कसा राहिला खाडी टीमसाठी, फलंदाजी करत असताना जास्त मॅचेस जिंकल्यात की चेस करत असताना? चेस करत असताना, पण काल आम्ही 3 मॅच जिंकलोय बॅटिंग करताना फर्स्ट, आणि म्हणूनच या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये तुम्ही प्रथम फलंदाजी करताय। हो, चला खूप सारे शुभेच्छा आहेत। भरत पाटील, टॉस तुम्ही जिंकला असता तुम्ही काय केलं असतं? आम्ही फलंदाजी घेणार होतो, मागे खार्डीनं चेस नाही झाले आमच्या विरुद्ध, आम्ही पण फलंदाजीच करणार होतो, पण आता बॉलिंग करायची। आणि काय वाटते कोण रोकेल या खार्डीचा विजयरथ, कारण त्यांनी काल सांगितलं की 3 मॅचेस या प्रथम फलंदाजी करत असताना जिंकलेल्या आहेत आणि भन्नाट फॉर्म मध्ये आहे सध्या खार्डीचा संघ, या टीमच्या विरोधात खेळायचं आहे, कोणते ट्रम्प कार्ड वापराल गोलंदाजीमध्ये? गोलंदाजी सुयोग ऋषाल आहेत आणि सर्व प्लेयर कोणी खेळला तर मॅच विन करू शकतो। चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅचसाठी। शिरडोन टीम आणि खार्डी टीम या दोन टीमच्या दरम्यान आता यानंतरचा सामना रंगताना दिसणार आहे। टॉस नुकताच झाला, खार्डी टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय 5 ओव्हरच्या मॅचमध्ये, परंतु हा सामना तेवढाच रंगतदार होईल। मोठी देसाई आणि डायगर जाऊया कॉमेंटरी बॉक्समध्ये, तोपर्यंत धन्यवाद। उपांत्यपूर्व फेरीची लढत चालू आहे कियान इलेव्हन मोठी देसाई विरोधात जयनमान डायगर, टार्गेट सेट करण्यात आलंय डायगर संघाने देसाई मोठी देसाई संघाच्या विरोधात, ते मात्र 24 चेंडू 46 आणि या धावांचा पाठलाग इथे करण्यासाठी दोन्ही फलंदाज उतरलेत मैदानावर आणि जसे डावाला सुरुवात होईल या आपण ऐकूया। उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा कुणालजी दाते सरांना, आज गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी हा संघ हर्षिका 11 या नावाने मात्र या स्पर्धेमध्ये खेळणार आहे।
धन्यवाद समीर सोमणे यांना तुम्ही ऐकलत. सामन्याला सुरुवात, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चाललाय, काऊ कॉर्नर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो येईल तोपर्यंत दोन धावा. दोन धावाने खातं उघडलंय. कियान इलेव्हन मोठी देसाई, लक्ष्य या मॅच मध्ये आहे सामना जिंकण्यासाठी. 46 नेक्स्ट मॅच. हंसिका इलेव्हन खार्डी या टीमने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. चव्वेचाळीस करायचे. 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 बॉल मध्ये 44 हे समीकरण. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर. संदीप कुटारकर यांच्याकडे अनुभव आहे. पहिल्या बॉलवर दोन धावा जरी आल्या असतील, दुसरा बॉल मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पावर प्ले सुरू आहे. डायगर टीमने एक चांगलं लक्ष्य सेट केलंय. 46 लक्ष्य आणि या मैदानावर सोपं नाहीये. 46 धावा चार ओव्हर मध्ये चेस करत असताना सुरुवात चांगली करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय मयूर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अजय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. ऑन साइडला दिशा दिली आहे. एक धावी ते मिळेल मयूरच्या खात्यामध्ये. सिंगल SSCC ट्रॉफी मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स या टीमने दिलाय. सध्या चर्चेतला संघ आहे टीम मोठी देसाई. चांगले क्रिकेट सातत्याने खेळत आलेत. प्रेम देवकर या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने होते. भरपूर कठोर मेहनत परिश्रम त्यांनी घेतलेले आहेत त्याच्या व्यक्तिगत क्रिकेटिंग करिअरमध्ये. वडिलांची साथ कुटुंबाची साथ त्याला चांगली लाभली आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची साथ त्याला चांगली लाभली आहे आणि त्याचमुळे तो भारताचं प्रतिनिधित्व करतोय आज इंडियन जर्सीमध्ये. एशिया कपमध्ये तितकासा चांगला परफॉर्मन्स भारतीय टीमचा राहिलेला नव्हता. हा बॉल चांगल्या टप्प्यावर अंपायरकडे अपील केली गेली. स्पष्ट नकार येतोय. संदीप कुटारकर जास्त तुम्हाला जागा देणार नाहीयेत. चार ओव्हरच्या मॅच मध्ये एकच ओव्हर तुम्हाला मिळते. त्यामध्ये देखील पावर प्लेचं षटक ते हाताळत असताना पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर, दुसराही बॉल चांगल्या टप्प्यावर, हाही बॉल चांगल्या टप्प्यावर टाकत असताना मॅच मध्ये नक्कीच गोलंदाजी चांगली करावी लागेल डायगर टीमला. मोठी देसाईला जर पराभूत करायचं या मॅच मध्ये, मोठी देसाई संघ देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. संदीपचा हा बॉल यॉर्करचा प्रयत्न होता, चॉप करायचा होता. आणखीन एक डॉट बॉल इथे टाकत असताना संदीप कुटारकर अनुभव पूर्णपणे पणाला लावत असताना या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. फलंदाजांना शांत ठेवलंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च करण्यात आल्यात. त्याच्यामध्ये डॉट बॉल टाकलेले 3. पहिल्याच बॉलवर डबल आणि एक सिंगल. शेवटचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतो. परफेक्ट यॉर्कर, ज्याला आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये पेटीत टाकणं असं म्हणतात. बुंदा थोडासा पुढे टाकलाय. चांगला बॉल फुलर लेनचा. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटक इथे संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर कियान इलेव्हन मोठी देसाई या टीमची धावसंख्या फक्त 3. वेलकम, आपलं स्वागत आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात फक्त 3. आता 43 धावा करायच्यात 18 बॉल मध्ये. 18 चेंडू आणि 43 धावा. सेकंड ओव्हर मध्ये रोडित. मयूर आणि अजय ही सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला मयूर खेळतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला अजय खेळतोय. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी रोडित. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग पॉइंट, शॉर्ट कव्हर, शंतनू 30 सर्कलच्या आतमध्ये, डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. पहिलाच बॉल फुलर लेनचा फ्लिक केला, हलक्या हाताने ढकललाय. एक धावी ते कम्प्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. दोन धावा मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट मयूर आणि अजयच्या दरम्यान चांगली आहे. चांगला ताळमेळ.
दोन धावाने सुरुवात झाली आहे. षटकाची पहिल्या ओव्हरची देखील झाली होती. पहिल्याच बॉलवर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 5. धावा करायचे 41. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू 41 धावा. आकाश मुंडे यांच्याकडून 3 बॉलला 3 षटकार जर मारले कोणत्याही फलंदाजाने तर 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कियान इलेव्हन टीमचे संघ मालक. पहिल्या बॉलवर आता मात्र एक मोठा फटका येतोय. चांगलं टायमिंग. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. षटकार. पायात बॉल टाकला होता. यावेळेला बरोबर दिशा देत असताना चांगलं टायमिंग. पहिल्या मैलाने षटकार आलाय रोनितच्या विरुद्ध. थोडासा दबाव आता रोनितवर नक्की असेल. जेनुमन डायगर टीमने 46 धावांचं लक्ष सेट केलं. एक चांगलं टार्गेट सेट करत असताना सुरुवात थोडीशी अडखळत झाली आहे. कियान इलेव्हन मोठी देसाईची. परंतु दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या 2 बॉलवर 8 धावा आल्यात. हे मात्र विशेष. एक षटकार एक डबल. मयूर चांगली खेळी करण्यासाठी जाणला जातो. जितेश मिडल ऑर्डर मध्ये घातक फलंदाज या टीमकडे. फुल टॉस होता. समोर खेळलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. झेल खाली. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. मयूरला जीवदान दिलंय. धावा ऍड होतील 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मनोजने हा झेल सोडलाय. 2 धावा मयूरच्या खात्यात. टीमची धावसंख्या डबल ने पुढे जाते. धावा वाढतायत. धावा होत्या स्कोर बोर्ड वर 13. पंधरा बॉल मध्ये 33 करायचे आहेत. अजूनही 15 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. शांतिरत्न ग्रुप, स्वर्गीय निकेश मुंडे प्रतिष्ठान व ओम साई आगासन संघ आयोजित आगासन ट्रॉफी 2023 इंग्रजी वर्ष सरते शेवटी ही स्पर्धा. फटका हवेत. प्रॉपर टायमिंग. बॅटच्या मधोमध लागलाय. फिल्डर आहे. प्रेक्षक बनून राहील कारण बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील. षटकार. एकोणीस धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर आल्यात आणि 1919 धावा या फलंदाज मयूरच्या खात्यामध्ये आहेत. अजयच्या खात्यामध्ये अजून धावा आलेली नाहीये. दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर पडल्यानंतर खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं पुनरागमन गोलंदाजाकडून. या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. हे थोडस महागडं षटक पहिल्या ओव्हरच्या तुलनेमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये धावा येत आहेत. 2 षटकार आलेत. 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 5 बॉल टाकून झालेत. शेवटचा बॉल शिल्लक. 27 करायचे. अजूनही 13 बॉलचा खेळ शिल्लक. 13 चेंडू 27 धावा. शॉर्ट बॉल हवेत खेळलाय. फिल्डर आहे. प्रेक्षक बनून राहील असं दिसतंय. मयूरच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. 6 धावा.
स्टार्मर एक झेल सोडला त्याचा फायदा इथे उचलत असताना मयूर चांगली फलंदाजी करतोय आणि दबाव आता डायगर टीम वर आहे कारण 12 बॉल मध्ये 21 धावा करायचे आहेत। मोहित अजय साठी अजयच्या बॅट मधून हुक शॉटचा प्रयत्न होता, बॉल मागे चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाइनच्या दिशेने, धावा येतील चार, येतोय चौकार। अकरा बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता, पहिल्या बॉल वर चौकार आलाय मोहितच्या अगेन्स्ट। अजय आणखीन एक त्याच्या विरुद्ध चांगला बॉल डॉट बॉल, अजयने मागच्या ही ओव्हर मध्ये 3 डॉट बॉल तो खेळला होता, त्याच्यानंतर मयूरने संपूर्ण सामन्याची सूत्र हाती घेतली। या ओव्हरची सुरुवात चौकाराने झाली आहे, मॅच ऑन, 10 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण असेल मॅच मध्ये। एक दोन डॉट बॉल, पुन्हा एकदा डायगर संघ मॅच मध्ये पकड मजबूत करू शकतो आणि एखादा मोठा फटका आला तर सामना खुला होईल। टीम मोठी देसाई साठी कियान इलेव्हन या नावाने संघ खेळतोय। शॉर्ट बॉल, मोठा फटका आलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे, आता मात्र अजयच्या पॅट मधून येतोय षटकार। खराब गोलंदाजी, 9 चेंडू मध्ये 11 धावा करायचे आहेत मोठी देसाई या टीमला। अजयच्या बॅट मधून सिक्सर, आणखीन एक मोठा धमाका, बॉल हवेत आहे, आता एलिव्हेशन कमी मिळालंय आणि अंतर देखील कमी प्राप्त केलंय, फलंदाज बाद होईल, अजय बॅक टू द पॅव्हिलियन, यश मिळते मोहितला। व्यासपीठाच्या समोरून तुम्हाला ग्राउंडच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवायचं, शिरडोनच्या विरुद्ध हंसिका इलेव्हन गावदेवी खार्डी या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच होईल। टॉस जिंकलाय सूरज फौजदार खार्डी टीमच्या कॅप्टनने, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय खार्डीने शिरडोनच्या विरुद्ध खेळत असताना। त्याच्यानंतरचा सामना असेल मातार्डी विरुद्ध दिवा। 8 बॉल आणि 11 रन, नवीन फलंदाज जितेश आलाय मधल्या फळीमध्ये, एक घातक बॅटर आल्या आल्या, दबाव इथे दिसतोय, बॉल खराब आहे, अंपायरचा सिग्नल व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल, 10 धावांची आवश्यकता असेल, 8 बॉलचा खेळ शेष, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 36, धावा करायचे होते 46, 10 धावांची अजूनही आवश्यकता, जितेश मैदानामध्ये। हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे, बीट करून बॉल विकेट किपरच्या हातात, 7 बॉल 10 धावांची आवश्यकता, 7 चेंडू आणि 10 रन, एक डॉट बॉल अजून टाकावा लागेल तर मॅच मध्ये राहतील डायगरचे हे सर्व खेळाडू, डायगरची टीम। शेवटचा बॉल, 7 बॉल 10 रन, शेवटचा बॉल बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच, बॉल चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने, 2 धावा इथे नक्की मिळतील, जितेशचं खातं उघडलं जात आहे, डबल ने षटकाची होते समाप्ती, 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता, 6 चेंडू 8 धावा।
शेवटचा षटक टाकण्याची जबाबदारी निशांतच्या खांद्यावर सोपवण्यात आली. 6 बॉल मध्ये 8 धावा डिफेंड करायचे. संदीप कुटारकर सोडला तर यंगस्टर या टीम मध्ये आहेत गोलंदाजी मध्ये. तसे तर शिवाजी संदीप कुटारकर हे जुने खेळाडू आहेत. मनोज शंतनू आणि यंगस्टर गोलंदाज आहेत या टीम कडे जेनुवान टायगर कडे. निशांत आलाय लास्ट ओव्हर मध्ये 6 बॉल 8 धावा डिफेंड करायचे आहेत. पहिला बॉल बॉलिंग ऍक्शन खूप चांगली आहे, रिदम चांगली आहे, टप्पा चांगला आहे, उंची चांगली आहे. निशांतकडे पहिल्या बॉलवर शांत ठेवले. आता फलंदाजाला मयूरला रोकावं लागेल. मयूर आणि जितेश मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल 8 रन. विकेट जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये 6 विकेट गमावले होते, या डावामध्ये फक्त 1. फुलर लेनचा बॉल चांगला फटका पुढे टाकलाय स्लॉट मध्ये, प्लॉटच्या बाहेर जाईल. 6 धावा मिळतील, षटकार. फलंदाजी मयूरची या मॅच मध्ये एकटा लढलाय. बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा बॅकफुट पंच, डीप मध्ये फिल्डर धावतोय बॉलच्या मागे. एक धाव कंप्लीट होते, दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धाव ही विजयाची असेल. धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. अभिनंदन टीम कियान इलेव्हन मोठी देसाई. हा सामना त्यांनी जिंकलाय, पराभूत केलंय जेनुमान डायगर टीमला, हॅडलक टीम डायगर. ते 33 धावांची खेळी करणारा मयूर ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.